एक छंद वृत्ती हा महाराष्ट्रातला शिवाजी महाराजांचा अवतार करत असताना एक वृत्ती म्हणून आपल्या उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. नगरपालिकेने ठराव घेतला होता की शिवमुद्रेनुसार आज कारभार चालत नाही. हा छंद वृत्तीचा जो ठराव आहे हा घेणारा दुसरा दिसणारा व्यक्ती कोणीच नसून तत्कालीन नगरसेवक व विद्यमान आमदार संजय गायकवाड यांनी घेतलेला हा ठराव आहे. या ठरावाच्या संदर्भात त्यांनी जो शिवमुद्रेच्या संदर्भात राजमुद्रेच्या संदर्भात अवमानकारक अवमान यासाठी की राजमुद्रेचा अर्थ काय तो प्रतिपदेचा चंद्र जसा 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 वाढत जातो तशी शहाजीपुत्र शिवाजी महाराजांची जी कीर्ती आहे ती वाढत जावी. आज आम्ही आज हे शक्य नाही हे म्हणत असताना या छंदवृत्तीचा हा ठराव जो रद्द करण्याकरता 2019 पासून माझा अर्ज आहे तो ठराव रद्द करावा आणि हा ठराव सूचक या नात्यानं त्या संदर्भामध्ये गायकवाड यांनी माफी मागावी. दुसरी मागणी आणि यासोबत जो विषय आहे शेवटचा तो जे त्या 2019 राष्ट्रीय स्मारक त्या ठिकाणी प्रतीक स्वरूपामध्ये उभे केले होते हे उभं करत असताना त्याचं लोकार्पण कोणी केलं तर त्याचं लोकार्पण आपल्या बुलढाण्यामधले पुलवामामध्ये जे दोन शहीद आहेत या दोन शहीदांच्या परिवाराने वीरपत्नींनी त्याचं अनावरण केलं होतं की कोण शिलाय त्या सगळ्या दहशतवादात गुंडागर्दीत आणि सगळं नासधूस करण्याचा जो एक प्रयत्न चालला आहे त्यामध्ये ती तोडून टाकण्यात आली होती. त्या प्रतिमा त्यामध्ये त्या शहीदांच्या परिवाराचा त्या ठिकाणी जो झालेला अवमान आहे याची दखल घेत असताना त्या संदर्भात माफी मागत असताना या पुतळ्याच्या अनावरण प्रक्रियेमध्ये पुलवामाच्या शहीद परिवारातील व्यक्तींनाही सम्मिलित करून घ्यावं ही अधिकची भिकारी साहेबांनी बोललेल्या मांडलेल्या भूमिकेला अनुमोदन देत असताना ही शिवायची भूमिका. शिवस्मारक समिती फार पूर्वीपासूनच फार चांगल्या पद्धतीने काम करत होती. या शिवस्मारक समितीच्या सर्व समिती अध्यक्ष सचिव आणि सर्व सदस्यांना त्या ठिकाणी त्या प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग हा घेण्यात यावा कारण विद्यमान आमदार हे स्वतः सर्व सर्व असल्यासारखं दाखवत आहेत मात्र ही वस्तुस्थिती नाही. ते या ठिकाणी बळजबरीने त्या समितीने दुसऱ्याच्या पूर्वीच 41 लाख रुपये हे मूर्ती बनवण्याकरता देण्यात आले होते आणि शासकीय निधीतून जो खर्च झाला आहे तो खर्चामध्ये डॉक्टर शिंदे साहेबांचं त्या ठिकाणी भूमिका राहिली अनेकांची राहिली जे शिवसेनेत प्रामाणिकपणे राहिले त्या अनिल परब साहेबांची राहिली मात्र त्याचा लसावी या ठिकाणी जर मांडायचा तर या शिवस्मारक समितीचं एक गोड शैलीमध्ये त्या ठिकाणी गौरवपूर्ण उल्लेख असावा आणि याच धर्तीवर शहरातल्या ज्या सर्व समिती आहेत त्या सर्व समितीच्या सदस्यांनाही त्यामध्ये त्या नियोजनामध्ये आणि त्याच्या लोकार्पणामध्ये सहभागी करून घेतल्याच गेलं पाहिजे हा पहिला मुद्दा आहे. दुसरा जो आहे तो जयस्तंभ चौकांमध्ये जे पूर्वी स्मारक होतं तिथे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि बाबासाहेबांचा पुतळा होता तो नंतर काढला गेला हा जुना इतिहास आहे. नंतर त्या दीर्घकाळामध्ये ती जागा तशीच पडून त्या ठिकाणी होती तिथे फार खाण होती आणि त्या ठिकाणी शासकीय निधीतून मला आमदार असताना कारकिर्दीवर तिथे काही स्मारकं उभारण्याचं एक काम करता आलं. ती स्मारकं तोडून टाकली कोणत्या कायद्याने तोडली काय तोडली माहीत नाही मात्र स्मारक आणि पुतळे दोन्ही लागत असतील तर स्वागत आहे ही माझी भूमिका होती. आता ती जी स्मारकं तोडून टाकली ती कुठेतरी त्याच ठिकाणी किंवा इतरत्र कुठे योग्य ठिकाणी ती यासोबतच बसवल्या जावी ही देखील एक रास्त स्वरूपाची एक आमची मागणी आहे. परवानगी या सदर डिपार्टमेंटने या सगळ्या पुतळ्यांच्या बाबतीमध्ये घेतलेली आहे का? त्याचप्रमाणे नगरपालिकेने या जेवढ्या डिपार्टमेंटच्या जागा हस्तांतरित करून घेतलेल्या आहेत त्या जागा हस्तांतरित करून घेत असताना या सौंदर्यीकरण करता घेतलेले आहेत का पुतळे बसवण्याकरता घेतलेले आहेत याचा खुलासा नागरिकांसमोर नगरपालिकेने केला पाहिजे असाही प्रश्न आम्ही आज या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. त्याचप्रमाणे हे सदरचे जे पुतळे आहेत हे बनवित असताना प्लास्टिक किंवा तत्सम पदार्थाचा उपयोग केल्यास तत्काळ खराब होण्याची शक्यता आहे म्हणून हे पुतळे कला संचालनालयाचे जे काही मानकं असतात त्यानुसार आहेत की नाही या संदर्भात सुद्धा आपण कलेक्टरांना या ठिकाणी आज विचारणा केलेली आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी येत आहेत. महापुरुषांच्या पुतळ्याचं अनावरण होत आहे ज्या पुतळ्यांना परवानगी नसेल त्याही पुतळ्याचं ते अनावरण करणार आहेत का की ज्या पुतळ्यांचं रितसर परवानगी मिळालेली आहे त्याचंच अनावरण करणार आहे हे सुद्धा प्रश्न अनेक बुलढाणेकरांच्या मनामध्ये या ठिकाणी आहे म्हणून या सर्व प्रश्नांचा खुलासा करण्याकरता आज आम्ही कलेक्टर साहेबांकडे गेलो आणि
साहेबांना या संपूर्ण प्रश्नांची आम्ही विचारणा आज केलेली आहे. आणि जी दुसरी पत्रिका आहे आणि कलेक्टर साहेबांना आम्ही हेही सांगितलंय की आम्हाला कुठलंही राजकारण किंवा त्याच्यामध्ये हे काही करायचं नाही. महापुरुष हे महापुरुष आहे, त्यांना कुठलीही जात नाही आणि बंध नसतो. त्यामुळं कुठलीही शासनाची पत्रिका छापत असताना किमान कुठल्याही एखाद्या बॉडीवर ज्या वेळेस बॉडी नसते त्यावेळेस त्या ठिकाणी प्रशासक असतो. आता प्रशासक असल्यानंतर कुठलंही पत्रिका छापत असताना निश्चित त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांकडनं ती पहिले मंजूर करून घेतली गेली पाहिजे. त्यामुळं असं कुठलंही कलेक्टर महोदयांनी सांगितलं की त्यांनाच माहिती नव्हती की ही पत्रिका काढली गेली की मी आत्ता त्यांना दिली आणि त्यांना सांगितलं की अशा पद्धतीची वाक्यरचना त्या पत्रिकेमध्ये आहे आणि अतिशय चुकीचं आहे. म्हणून हे या सगळ्या प्रश्नाच्या अनुषंगाने आम्ही आज या ठिकाणी आपल्याला आमंत्रित केलेलं आहे की आपणही ऑडिट झालेले आहे का. त्या बुलढाणा शहरात एवढे पुतळे बसलेले आहेत, नगरपालिकेने याचे स्ट्रक्चरल ऑडिट केलेले आहे. ही नगरपालिकेच्या वतीनं जी एक पत्रिका आपण बघितली असेल त्या पत्रिकेमध्ये असं जेव्हा आली आणि ती पत्रिका मी बघितली तर त्या पत्रिकेमध्ये मला वाचायला मिळालं की सर्व जातीचे महापुरुष. माझा हा प्रश्न आहे की महापुरुषांना जात कधीपासून आली? महापुरुषांना कुठलीही जात नसते. महापुरुष हे महापुरुष सर्व जातीचे महापुरुष. आपल्या बघण्यात आली असेल, मला आपणही वाचली असेल, तर माझा या शब्दावरच पहिले आक्षेप आहे की महापुरुषांना कुठलीही जात नसते. महापुरुष हे सर्व जातीचे असतात. जर आत्तापासूनच आपण जर हे म्हणायला सुरुवात केली अजून तर उद्घाटन झालं नाही तर उद्या विनाकारण जाती जातीमध्ये तेढ भावना निर्माण होऊ नये आणि जे शांत आपलं बुलढाणा आहे त्यामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण होऊन त्यातून कुठलीही घटना घडू नये. म्हणून या शब्दावर सर्वप्रथम आम्ही आक्षेप या ठिकाणी मी घेत आहे. शासकीय कार्यक्रम या ठिकाणी असल्यामुळं आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बुलढाण्यामधले महापुरुषांच्या पुतळ्याचा काही अनावरण सुद्धा आहे असं कळत. आता वास्तविक पाहता आपल्या सर्वांना या ठिकाणी कल्पना आहे की मागच्या 5-7 महिन्यापूर्वी राजकोट किल्ला या ठिकाणी महाराजांचा भव्य पुतळा त्या ठिकाणी उद्घाटन नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते झालो आणि त्या ठिकाणी स्ट्रक्चरल ऑडिट झाले होते की नाही हे काही माहिती नाही. पण त्या ठिकाणी एक इन्सिडन्स असा झाला आणि तो पुतळा ॲक्सिडेंटली कोसळला. त्यामुळं तमाम शिवप्रेमीची मान ही शर्मेने खाली गेलेली आहे. साहेबांना या ठिकाणी भेटलो आणि अनेक प्रश्न कलेक्टर साहेबांना या ठिकाणी आम्ही विचारले. त्यामधले महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महापुरुषांच्या विषयी आमच्या मनामध्ये अतिशय तीव्र भावना आहेत. आम्ही सर्व महामानवांचा आदर करणारे लोक आहोत. आम्ही त्यांचा फक्त आदरच करत नाही तर त्यांची जी शिकवण आहे महापुरुषांचे फक्त पुतळे लावून त्याच्याकडे पाहण्याचं काम आम्ही करणार नाही. प्रत्येक महापुरुषांनी जे काही समाजाला जे हे ज्ञान दिलेलं आहे किंवा समाजाला जे काही सांगितलेलं आहे ते पाळण्याचं सुद्धा काम आमच्या महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आम्ही या ठिकाणी करत नेहमी करत असतो. म्हणून आम्हाला महापुरुषांचा हा खूप आदर आहे. यावेळेस आम्ही निवडून आणणार आहे हे या प्रसंगी सर्वात महत्वाचं या ठिकाणी मला सांगायचं. आज या ठिकाणी शंका असेल किंवा हे वेगळे आहे ते वेगळे आहे हे वेगळे आहे असं काही नसून निश्चित महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाखाली जी पत्रिका तयार केली त्यावर काय तुम्ही आक्षेप घेतले काय नेमके आक्षेप? नाही नाही, विषय असा आहे की त्या कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये असं म्हटलं आहे की सर्व जातीचे महापुरुष. कारण महापुरुषांना कुठला जात पंथ धर्म हा नसतो. महापुरुषांची वर्गीकरण केल्याने जाऊ शकत म्हणून त्या शब्दावर आम्ही आक्षेप घेतला. दुसरं, महापुरुषांचे पुतळे बसतायत, आम्हा सर्वांना महापुरुषांविषयी आदर आहे. महापुरुषांचे पुतळे लागले पाहिजे यामध्ये काही कुठली हे नाही आहे. परंतु या पुतळ्यांचे काही स्ट्रक्चरल ऑडिट
झालेले आहेत का, जे काही प्रश्न अनेक दिवसापासून अनेक लोकांच्या मनामध्ये होते, त्यामुळे आज आम्ही ते कलेक्टरांना मागणी केलेली आहे. कारण मालवण या ठिकाणी ज्याप्रमाणे ॲक्सिडेंट झाला आणि महाराजांचा पुतळ्यांचा त्या ठिकाणी पडला, शिवप्रेमिकांची मान त्या ठिकाणी खाली गेली, अशा पद्धतीचे ॲक्सिडेंट या ठिकाणी होऊ नये. कारण जवळपास 25-26 पुतळे आपल्या गावामध्ये लागत आहेत, त्यामुळं सगळे पुतळ्यांना व्यवस्थितशीर स्ट्रक्चरल ऑडिट आहे की नाही, कला संचालनालयाच्या मानकानुसार सर्व पुतळे आहे की नाही, आणि त्या ठिकाणी बाकीच्या ज्या काही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेविषयी जे काही अनेक प्रश्न होते त्या प्रश्नाचा विचारणा आज आम्ही कलेक्टर महोदयांना या ठिकाणी केलेली आहे. नाही, कलेक्टरांनाही त्याबद्दल माहिती नाही. ते म्हणाले की नगरपालिकेला या संदर्भात संपूर्ण माहिती आहे, त्यांच्याकडनं संपूर्ण आढावा मी घेऊन ते आम्हाला या ठिकाणी कळवणार आहेत. नाही, निश्चित जर स्ट्रक्चरल ऑडिट झालं नसेल तर माझं हे म्हणणं आहे की त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी उद्घाटनही करू नये. कारण मुख्यमंत्री या राज्याचे एक जबाबदार आहे. या ठिकाणी सर्व परवानगी आणि स्ट्रक्चरल ऑडिट नसेल तर निश्चित मी हे म्हणेल की मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी उद्घाटन सुद्धा करू नये. नाही, हा विषय विरोधाचा नाही आहे. हा विषय भावनेचा आहे, त्यामुळे इथे काही राजकारणाचा विषय नाही आणि हे काही राजकीय याच्यामध्ये भाग नाही आहे. हा बुलढाण्यातील जनतेच्या मनामध्ये, महाविकास आघाडीच्या आमच्या सर्वांच्या मनामधला हा एक प्रश्न होता, त्यामुळे याची उकल होणं हे गरजेचं आहे, त्यामुळं ही विचारणा आम्ही केली. आमदार महोदयांनी काल एक आवाहन केलंय काँग्रेसला की मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमामध्ये आडवा येऊन दाखव, त्यांना गाडून टाकू, असं आवाहन केलं. नाही, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमामध्ये आडवं येणार कोण आणि कशासाठी येणार आणि गाडण्याचा प्रश्न काय? त्यांना मुख्यमंत्री हे ज्यावेळेस येत असतात त्यावेळेस त्या ठिकाणी संपूर्ण शासकीय व्यवस्था असते, त्यामुळे पोलिसांचं त्या ठिकाणी संपूर्ण हे असतं, त्यामुळे त्या ठिकाणी काही गाडण्याचा आणि कुणाला मारण्याचा विषयच येत नाही. हा विषयच नाही आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पाय ठेवू देणार नाही असं विधान काल प्रदेश सचिव जयश्री शेळकेंनी केलं होतं, त्या विधानावर उत्तर. नाही नाही नाही, जयश्रीताई असं तर काही बोलल्या नाही की मुख्यमंत्री. कारण माझं म्हणणं तेच आहे की मुख्यमंत्र्याला पाय ठेवू देणार नाही हे वाक्य त्या बोलल्या नाही. आम्ही असं त्या ठिकाणी म्हटलं की काल जो काही प्रकार माननीय आमचे नेते राहुलजी गांधी यांच्या बाबत जे चुकीचं विधान आमदारांनी केलं त्याबद्दल आम्ही त्यांना सांगितलं की गुन्हा जर नोंदवला नाही तर या ठिकाणी जो परवाच्या दिवशी मुख्यमंत्री महोदय येणार आहे त्या ठिकाणी आम्ही आमचं आंदोलन करू. पण आमचा काल गुन्हा पोलिसांनी त्यांच्यावर नोंदवलेला आहे, त्यामुळं कार्यक्रमामध्ये काही बाधा वगैरे आणण्याचा प्रश्न येत नाही. हा शासकीय कार्यक्रम आहे. विषय असा आहे, आपल्याला सर्वांना कल्पना आहे आमच्यावर गुन्हे कुठल्या मुद्द्यावर दाखल झाले हे आता तुमच्या माध्यमातून मला कळतंय, ते आता आम्ही बघू कुठल्या गुन्हे आमच्यावर दाखल झालेले आहे. या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आल्यापासून सगळेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रचंड दबावामध्ये काम करावं लागतंय आणि बुलढाण्यामध्ये काही वेगळी स्थिती नाही. सगळीकडे तुम्ही लक्षात घ्या की परिस्थिती अशी आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये किंवा इतरही जिल्ह्यांमध्ये महायुतीचं सरकार आल्यापासून सगळे अधिकारी कर्मचारी असतील ते प्रचंड दबावामध्ये काम करणे ते वारंवार जाणवते. बुलढाण्यातलाही तोच विषय आहे. बुलढाण्यातही महायुतीचं त्या ठिकाणी सरकारचे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्याबद्दलही काही वेगळा कायदा नाही आहे, तीच परिस्थिती आज या ठिकाणी आहे. नाव घेण्याची गरजच नाही, सगळं जग जाहीर आहे. कालच्या त्यांच्या वक्तव्यामुळे ते देशात प्रसिद्ध झालेले, खूप प्रसिद्ध झालेले, त्याच्यामुळे मी नाव घेऊन काही वेगळं सांगण्याची गरज नाही. या ठिकाणी जी निमंत्रण पत्रिका, शासकीय निमंत्रण पत्रिका ज्याला आपण म्हणतो, त्या शासकीय निमंत्रण पत्रिकेमध्ये सर्व जातीय महापुरुषांच्या पुतळ्याचं अनावरण असा उल्लेख आहे जो स्वतः मान्य जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा माहीत नाही, त्याची कल्पना नाही की याच्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे. आता ही बाब अशी आहे, गंभीर बाब आहे, महाराष्ट्रामध्ये ही परंपरा नाही आणि हे सगळे महापुरुष
यांनी काही स्वतःच्या एका जातीपुरतं काम केलेलं नाही, सगळ्या महापुरुषांनी संपूर्ण समाजासाठी काम केलंय. अशा परिस्थितीमध्ये असं वाक्य त्या ठिकाणी जाणीवपूर्वक टाकून महापुरुषांना जाती जातींमध्ये बंदिस्त करून जातीय तेढ निर्माण करण्याचं काम हे महायुतीचं सरकार करत आहे, आणि मला असं वाटतं की त्याची प्रचिती त्या पत्रिकेत नाही येते. नाही, माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आता नुकतंच सांगितलंय की ते स्वतः बुलढाणा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडून या संदर्भातली माहिती घेणार आहेत, आणि मला असं वाटतं की ते माहिती घेऊन त्या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई करतील. जर माहिती नाही दिली तर मग भविष्यामध्ये मला असं वाटतं की या पुतळ्यांच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये सर्व जबाबदारी जी आहे ती संबंधित अधिकाऱ्यांची आणि शासनाची राहील, कारण स्वतः मुख्यमंत्री या सगळ्या पुतळ्यांचं उद्घाटन करणार. नक्कीच माहिती देण्यामध्ये टाळाटाळ होते, कारण बुलढाणा शहरातील अनेक नागरिकांची अनेक दिवसांपासूनची ही मागणी आहे. पुतळ्यांना सगळ्यांचाच त्या ठिकाणी पाठिंबा आहे, पुतळ्यांचं उद्घाटन रितसर थाटामाटात झालं पाहिजे ही सगळ्यांची भावना आहे, कारण हे सगळे जे काही पुतळे बुलढाणा शहरातले आहेत हे लोकवर्गणीतून त्या ठिकाणी उभारलेले पुतळे आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांनाच वाटतंय, आमचंही त्यामध्ये सहभाग आहे. आमची इच्छा आहे की हे उद्घाटन थाटात झालं पाहिजे, परंतु हे होत असताना या पुतळ्यांच्या सुरक्षेच्या संदर्भातही सगळ्या नियमांचं काटेकोरपणे पालन झालं पाहिजे ही भावना आहे. आणि ती भावना का आहे, कारण अलीकडेच आपण काही दिवसांपूर्वीच आपण त्या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये एक पुतळा जो ज्याचं उद्घाटन स्वतः पंतप्रधानांनी केलं, 8 महिन्यामध्ये तो पुतळा कोसळला, त्याची पुनरावृत्ती बुलढाणा शहरामध्ये होऊ नये एवढीच एक प्रामाणिक सगळ्यांची भावना आहे.